हॅलो माय लवली होम बेकर्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आहे प्राजक्ता. आज मी तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्याची प्रत्येक होम बेकरला गरज आहे किंवा आवश्यकता आहे. हे नॉलेज तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या केकची शेल्फ लाईफ वाढवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या तुमच्या केकची शेल्फ लाईफ वाढवण्यामध्ये मदत करतील, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवर भरपूर असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, केक्सचे भरपूर व्हिडिओज आहेत जे तुम्हाला एक परफेक्ट हॉबी बेकर, परफेक्ट होम बेकर बनवण्यास मदत करेल. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्रिप्शन एकदम फ्री असतं. तुम्हाला फक्त सबस्क्राईब बटन आहे ते क्लिक करायचं आहे आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करून त्यावर ऑल जे ऑप्शन येतं तिथे क्लिक करायचं आहे, ज्यामुळे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करते इन्फॉर्मेटिव्ह असतील, रेसिपीचे व्हिडिओज असतील, तर त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं. आणखीन एक गोष्ट, तुम्ही सगळे माझ्या व्हिडिओला खूप प्रेम देत आहात. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माहिती नसेल की आपल्या चॅनलची फॅमिली जी आहे ती इतकी सुंदर आहे, इतकी सपोर्टिव्ह आहे, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन एकदा नक्की बघा की त्यांचं किती प्रेम आहे आपल्या चॅनलवर आणि प्रत्येक व्हिडिओखाली त्यांच्या किती सुंदर आणि पॉझिटिव्ह अशा कमेंट्स असतात. आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा आमच्या फॅमिलीचा एक भाग बनायचं असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ऑलरेडी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला करायचे आहेत आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर, ज्यामुळे ही जी माहिती आहे ती अनेक होम बेकर्स पर्यंत पोहोचेल आणि त्यांना सुद्धा या गोष्टींमध्ये मदत होईल. नॉट ओनली फॉर होम बेकर्स, कारण होम बेकर पर्यंतच नाही पण आज घराघरामध्ये बेकिंग होते. प्रत्येक जण केकमध्ये आपला टाइम इन्व्हेस्ट करत आहे, त्यामुळे हॉबी बेकर, होम बेकर या सगळ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली फॅमिली आपण खूप मोठी करणार आहोत. तर चला आता जास्त उशीर न करता आपण वळूयात आपल्या व्हिडिओकडे, जो आहे केकची शेल्फ लाईफ कशी वाढवायची. तर केकची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी बऱ्याच गोष्टी मॅटर करतात, बऱ्याच गोष्टींची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्यातील आपण एक एक पॉईंट आता बघणार आहोत. तर जेव्हा जेव्हा आपण कुठलीही रेसिपी करतो, केक करतो किंवा कुठलाही पदार्थ करतो, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे हायजीन. आपण केकसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी जे आपण टूल्स वापरणार आहे ते सगळे टूल्स आपले क्लीन हवेत. कुठलाही टूल्स असा वापरलेला पुन्हा आपण त्यामध्ये वापरू नये, ज्यामुळे आपल्या केकची शेल्फ लाईफ कमी होईल. त्यामुळे आपल्याला हायजीन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जो एरिया वापरतो केकसाठी तो व्यवस्थित आणि क्लीन असणं आवश्यक आहे आणि आपण जे टूल्स वापरतो ते सुद्धा एकदम क्लीन असणं आवश्यक आहे. तर ही आहे पहिली महत्त्वाची गोष्ट जी आपल्या केकच्या शेल्फ लाईफमध्ये मॅटर करते व बऱ्याच वेळा या गोष्टीमुळे सुद्धा आपल्या केकची शेल्फ लाईफ कमी होते. सो हायजीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही रेसिपी कोणती फॉलो करता. बऱ्याच वेळा काही जणांना प्रीमिक्सपासून केक करणं आवडत नाही, मग ते जे रेसिपी फॉलो करतात त्यामध्ये दूध असतं, दही असतं, दुधाचे जे पदार्थ आपण केकमध्ये घालतो तेव्हा त्या केकची शेल्फ लाईफ कमी असते. जर तुम्ही प्रीमिक्सचा केक केला तर 3 ते 4 दिवस तो व्यवस्थित राहतो आणि त्यामध्ये जर तुम्ही मैद्यापासून म्हणजे स्क्रॅचपासून केक तयार करत असाल आणि त्यामध्ये दूध किंवा दही ॲड केलं असेल तर त्याची 2 दिवसाइतकी शेल्फ लाईफ असते, कारण तुम्हाला माहिती आहे दुधाचे पदार्थ जे असतात आपण 2 ते 3 दिवसापेक्षा जास्त वापरत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही जी रेसिपी फॉलो करता त्यावर सुद्धा तुमच्या केकची शेल्फ लाईफ डिपेंड असते. त्यानंतर जेव्हा आपण प्रीमिक्सपासून जरी केक करत असलो तर काही लोक बटर यूज करतात तर काही लोक ऑइल यूज करतात. बटर बेस्ड ज्या रेसिपीज असतात त्यांची शेल्फ लाईफ कमी असते ॲज कम्पेअर टू ऑइल. म्हणजे ऑइलपासून जी आपण रेसिपी करतो त्याची शेल्फ लाईफ थोडीशी जास्त असते, तर बटर आपण ज्या रेसिपीमध्ये ॲड करतो त्याची शेल्फ लाईफ थोडी कमी असते. त्यामुळे रेसिपीमध्ये तुम्ही बटर ॲड केलेलं आहे किंवा ऑइल ॲड केलेलं आहे त्यानुसार त्या केकची शेल्फ लाईफ ठरत असते. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्यातील बरेच जे होम बेकर्स आहेत ते केक सोप करण्यासाठी शुगर सिरप वापरतात. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण फक्त पाणी घेतो, त्यामध्ये साखर ॲड करतो, मिक्स करतो आणि ते केक सोपिंगला वापरतो. तर ही एकदम चुकीची मेथड आहे. अशा पद्धतीनं शुगर सिरप केलं जात नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही शुगर सिरप करता तेव्हा तुम्हाला 1 ग्लास पाण्यामध्ये 2 टेबलस्पून एवढी साखर ॲड करायची आहे आणि त्याला चांगलं बॉईल करायचं आहे. बॉईल केल्यानंतर ते पाणी पूर्ण
पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग आपण त्याला वापरायचं आहे केक मध्ये. त्याची बॉइलिंगची जी प्रोसिजर आहे ती एकदम व्यवस्थित होणं गरजेचं आहे. फक्त असं नाही की पाण्यामध्ये साखर टाकली, मिक्स केली आणि ती वापरली. जर बॉइलिंग पाण्याची व्यवस्थित झाली नाही, शुगर सिरपची व्यवस्थित झाली नाही, तर त्यामध्ये बॅक्टेरिया फॉर्म होतो आणि आपल्या केकची शेल्फ लाईफ कमी होते. जर तुम्हाला लगेच केक द्यायचा असेल आणि तुम्ही इन्स्टंटली बनवून जर दिलात तर हरकत नाही, परंतु जर तुम्हाला केक दुसऱ्या दिवशी द्यायचा असेल किंवा संध्याकाळी द्यायचा असेल तर अशा वेळेस हे शुगर सिरप जे आहे ते व्यवस्थित बॉईल होणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या केकची शेल्फ लाईफ वाढण्यास मदत होते. तर तुम्ही माझ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी सोकिंग करण्यासाठी शुगर सिरप वापरत नाही, मी प्लेन वॉटर वापरते. तर तुम्ही सुद्धा प्लेन वॉटर वापरू शकता. तुम्हाला जर शेल्फ लाईफच्या दृष्टीने तुम्ही विचार करत असाल तर हे जे प्लेन वॉटर आहे ते सुद्धा तुम्ही बॉईल करून घेऊ शकता आणि बॉईल करून थंड झाल्यानंतर ते तुम्ही सोकिंगसाठी वापरू शकता. त्याने सुद्धा केकची शेल्फ लाईफ वाढण्यास मदत होते ॲज कम्पेअर टू आपण नॉर्मल जे प्लेन वॉटर डायरेक्ट केकमध्ये टाकतो त्यापेक्षा. त्यानंतर जेव्हा आपण स्पंज तयार करतो तो आपण स्टोअर कशा पद्धतीने करतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला दुसऱ्या दिवशी केक करायचा असतो आणि आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण तो आदल्या दिवशी स्पंज बेक करून ठेवतो. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा आपला केक व्यवस्थित बेक होतो, बेक झाल्यानंतर आपण कुकर, ओव्हन, ओटीजी कशामध्येही बेक केला असू दे, तो केक आपल्याला टीन बाहेर काढून ठेवायचा आहे रूम टेम्परेचरला 10 ते 15 मिनिटासाठी. 10 ते 15 मिनिटानंतर केक आपला कोमट होतो किंवा ल्यूकवॉर्म होतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, केकचे साईड्स जे असतात त्या व्यवस्थित एखाद्या नाईफने क्लीन करून तो केक आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि एखाद्या कूलिंग रॅक जी जाळी असते त्या जाळीवर कूल होण्यासाठी किंवा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. जेव्हा तो पूर्णपणे थंड होतो तेव्हा तुम्ही क्लीन रॅप जी असते त्यांनी व्यवस्थित तो केक पॅक करायचा आहे आणि तुम्ही तो रूम टेम्परेचरला सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी वापरायचा असेल तर. अदरवाईज जर तुम्हाला 2-3 दिवसांनी तो वापरायचा असेल तर तुम्ही तो फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता, परंतु तो डायरेक्ट ओपन फ्रीजमध्ये ठेवू नका. त्याला व्यवस्थित क्लीन रॅप करा, एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा आणि मग फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तो केक स्पंज ड्राय होणार नाही. सो ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे जी तुमच्या केकच्या शेल्फ लाईफ वाढवण्यास मदत करेल. आता स्पंज मेकिंग झाल्यानंतर नेक्स्ट जी प्रोसिजर असते आयसिंगची. आता आयसिंग करताना आपण काय काय चुका करतो मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सगळ्यात आधी जेव्हा आपण क्रीम वापरतो ती क्रीम प्रॉपर आहे का नाही किंवा चांगल्या कंडिशनमध्ये आहे का नाही हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की फ्रीजरमधून आपण क्रीम काढतो आणि ती लिक्विड फॉर्ममध्ये येण्यासाठी फ्रीजमध्ये खाली ठेवतो, पण बऱ्याच वेळानंतर सुद्धा आपली क्रीम लिक्विड फॉर्ममध्ये येत नाही, ती ॲज इट इज राहते. याचा अर्थ काय आहे तुम्हाला माहिती आहे? याचा अर्थ असा आहे की फ्रीजरमधून काढून आपण क्रीम फ्रीजला ठेवली, रूम टेम्परेचरला ठेवली, तरीही ती ॲज इट इज जर राहत असेल किंवा तसंच राहत असेल, मेल्ट होत नसेल, तर याचा अर्थ असा आहे की आपली जी क्रीम आहे ती कर्डल झालेली आहे. कर्डल याचा अर्थ खराब झालेली आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरी जी लाईट असते ती लाईट जाते येते, कधी कधी खूप जास्त वेळासाठी लाईट गेलेली असते, तर अशा वेळेस काय होतं, क्रीमला स्टोअर करण्यासाठी मायनस टेम्परेचर आवश्यक असतं आणि जर तिचं टेम्परेचर डिस्टर्ब झालं तर क्रीम कर्डल होते, म्हणजेच खराब होते. जसं की दूध आपण रूम टेम्परेचरला बराच वेळ ठेवल्यानंतर जर आपण ते गरम करून ठेवलं नाही तर ते खराब होतं, सेम त्याच मेथडने क्रीम सुद्धा जर तिला व्यवस्थित प्रॉपर असं टेम्परेचर मिळालं नाही तर ती क्रीम कर्डल होते. आणि हे साईन आहे क्रीम कर्डल होण्याचं की ती तुम्ही कुठल्याही टेम्परेचरला ठेवा ती तशीच घट्टसर राहते. तर हे साईन आहे क्रीम कर्डल झाल्याचं. आता तुम्ही म्हणाल मग ही कर्डल झालेली क्रीमचं काय करायचं, तर एकदा क्रीम टेस्ट करून बघा. जर तुम्हाला ती क्रीम आंबट लागत नसेल तर ती क्रीम तुम्ही बीट करून वापरू शकता, परंतु ह्या क्रीमला व्हॉल्यूम फारसा येत नाही आणि ही क्रीम बीट केल्यानंतर सुद्धा स्टिफ पोझिशनला जात नाही, ती सॉफ्ट पीक पर्यंतच बीट होते. जर तुम्ही कधी ट्राय केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, परंतु ही क्रीम वापरू शकतो आपण पण ती आंबट नसावी. सो एकदा टेस्ट करून बघायचं आहे, जर ती आंबट झाली असेल तर प्लीज ती वापरू नका, ती टाकून द्या, कारण कुणाला हेल्थ इश्यू होऊ नयेत म्हणून आपल्याला ही काळजी घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला हे क्रीमचं टेम्परेचर मेंटेन करणं खूप आवश्यक असतं. सो क्रीम प्रॉपर टेम्परेचरला स्टोअर करत जा. तुम्हाला फ्रीजरमध्ये क्रीम स्टोअर करायची आहे आणि जेव्हा आपण क्रीम बीट करतो, व्हिप करतो, तेव्हा ती व्हिप केल्यानंतर तुम्हाला ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे. ती व्हिप केल्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवायची नाहीये. व्हिप केल्यावर जी आपण बीट झालेली क्रीम असते ती एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करा. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे ओव्हरबीटिंग. तर क्रीमला कधीही ओव्हरबीट करायचं नाहीये. प्रॉपर कन्सिस्टन्सीची क्रीम बीट करणं खूप आवश्यक आहे.
जर तुम्हाला क्रीम बीटिंग मध्ये प्रॉब्लेम येत असेल तर यूट्यूबवर माझा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी परफेक्ट क्रीम बीट कशी करायची हे सुद्धा दाखवलेलं आहे. आणि जर तुम्हाला आणखीन डीप मध्ये आयसिंग बद्दल किंवा क्रीम बद्दल शिकायचं असेल तर मी मागेच आयसिंग टेक्निक क्लास लॉन्च केला होता. फक्त आणि फक्त 300 रुपये त्याची फी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही तो क्लास जॉईन करू शकता. एकदम डीपली मी त्या क्लासमध्ये शिकवलेलं आहे क्रीम बीट कशी करायची, क्रीमचं प्रॉपर टेक्स्चर कोणतं पाहिजे, नोझलवर कसं करायचं, त्यानंतर फ्लावर्स कसे तयार करायचे, केकला आयसिंग परफेक्ट कशी करायची, शार्प एजेस कशा द्यायच्या, या सगळ्या गोष्टी मी त्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि फक्त 300 रुपयांचा तो क्लास आहे. जर तुम्हाला क्लास करायचा असेल तर त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे स्क्रीनवर मिळून जातील. तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करून मला हे डिटेल्स विचारू शकता. तर हे झालं क्रीम संदर्भातचं. तर ओव्हरबीट आपल्याला क्रीम कधीही करायची नाही आहे. प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये क्रीम बीट करायची आहे आणि मग ती केक कवरिंगसाठी वापरायची आहे. आता हे झालं क्रीम पर्यंत. त्यानंतर आपण जेव्हा केक कट करतो त्याची लेअरिंग करतो, लेअरिंग करताना आपण जे फ्रूट क्रशेस वापरतो ते सुद्धा व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचे असणं आवश्यक आहे. मी जे क्रशेस वापरते ते मालाच कंपनीचे वापरते. ते थिक क्रशेस आहेत आणि त्याचा रिझल्ट किंवा टेस्ट सुद्धा खूप छान येते. तर चांगल्या क्वालिटीचे क्रशेस वापरा. बऱ्याच वेळा आपण जेव्हा लोकल क्वालिटीचे क्रश वापरतो तेव्हा ते क्रश खाताना कडवट लागतात. सो चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपल्याला प्रत्येक वेळेस वापरायचं आहे ज्यामुळे आपल्या केकचा जो रिझल्ट असतो किंवा जी टेस्ट असते ती आणखीन एनहान्स होण्यास मदत होते. त्यानंतर जेव्हा आपण केकच्या फिलिंगमध्ये फ्रेश फ्रूट वापरतो तेव्हा बऱ्याच वेळा काय होतं, त्या केकची शेल्फ लाईफ कमी होते. फ्रेश फ्रूट जर तुम्हाला काही वापरायचे असतील, फॉर एक्झाम्पल पायनॅपल असेल, स्ट्रॉबेरी असेल, तर ते कॅरमलाइज करून वापरा ज्यामुळे त्याची शेल्फ लाईफ जास्त होते. कॅरमलाइज याचा अर्थ साखरेमध्ये ते थोडेसे आपल्याला शिजवून घ्यायचे असतात आणि मग आपण ते केकमध्ये वापरू शकतो. जेव्हा जेव्हा आपण सोकिंगसाठी शुगर सिरप किंवा पाणी वापरतो ते वापरण्याची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पण जेव्हा आपण रसमलाई केक किंवा स्वीट केक तयार करतो, म्हणजे जे स्वीट्स वापरून केक तयार करतो त्याला आपण बऱ्याच वेळा जी सोकिंग करतो ती दुधाने करत असतो. आणि जेव्हा आपण दुधाने सोकिंग करतो तेव्हा केकची शेल्फ लाईफ कमी होती. त्यामुळे हे जे केक स्वीटचे केक जे असतात ते 1 ते 2 दिवसाच्या आत आपल्याला युटिलाइज करायचे असतात. तर कस्टमरला सुद्धा देताना तुम्ही अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन देत जा की 2 दिवसाच्या वर हे केक खाऊ नका, कारण त्यामुळे कधी कधी फूड पॉइझनिंग होण्याची सुद्धा शक्यता असते. सो कस्टमरला या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वेळोवेळी. बेकरीजमध्ये जेव्हा आपण केक बघतो त्यांची केक 5 ते 6 दिवसांसाठी स्टोअर केलेले जातात, कारण त्यामध्ये केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात. परंतु आपले जे होममेड केक्स असतात त्यामध्ये आपण कुठलेही प्रिझर्वेटिव्ह ऍड करत नाही. त्यामुळे मी एक गोष्ट बेकरीवाल्यांची ऑब्झर्व केलेली आहे की त्यांचे जे बरेचसे केक असतात ते न्यूट्रल जेलने कवर्ड असतात. म्हणजे न्यूट्रल कलर, न्यूट्रल जेल ते तयार करून पूर्ण केक न्यूट्रल जेलने कवर करतात, ज्यामुळे केकला एक प्रकारचं कोटिंग मिळतं आणि त्यामुळे आतला जो केक आहे तो क्रॅक होत नाही, ड्राय होत नाही. तर ही एक महत्त्वाची टिप मी तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करते आहे, कारण मी ती ऑब्झर्व केलेली आहे. आणि जर तुम्हाला 2 ते 3 दिवसासाठी केक स्टोअर करायचा असेल तर तुम्ही सुद्धा अशी डिझाईन करा की ज्यामध्ये न्यूट्रल जेलनी पूर्ण केक कवर असेल आणि आतला केक व्यवस्थित आणि सॉफ्ट राहतो. त्यानंतर केक संपूर्ण आपला आयसिंग करून झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्टोरेज. जेव्हा आपण केक स्टोअर करतो मला बरेचसे मेसेज येतात, मला खूप अशा कमेंट येतात की केकला तडे जातात, केक ड्राय होतो, केक खाताना कोरडा लागतो. तर यामागचं कारण असं आहे की जेव्हा आपण फ्रीजमध्ये केक स्टोअर करतो, जर अर्धा एक तासासाठी असेल तर इट्स ओके, आपण ओपन केक फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवू शकतो. पण जर आपल्याला तोच केक ओव्हरनाईट ठेवायचा असेल तर मात्र आपल्याला जो केक आहे तो पूर्णपणे केक बॉक्स असतो तो केक बॉक्समध्ये ठेवा, पूर्णपणे त्याला व्यवस्थित पॅक करा आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करा. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या फ्रीजमध्ये, आता जर घरगुती आपलं फ्रीज असेल तर त्यामध्ये उरलेली भाजी किंवा असे काही स्ट्रॉंग स्मेल असणारे पदार्थ असतात ज्यामुळे त्या केकला सुद्धा तो स्मेल लागण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला ओव्हरनाईट केक स्टोअर करायचा असेल तर बेस्ट वे तुम्ही हा केक जो आहे तो बॉक्समध्ये स्टोअर करा आणि तो बॉक्स फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे तुमचा केक हा व्यवस्थित राहतो. फ्रीजची जी ड्राय एअर असते ती त्या केकला लागून बऱ्याच वेळा केक ड्राय होतो आणि तडे जातात. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे, स्टोअर करताना प्रॉपर असं स्टोअर करा. आणखीन एक गोष्ट जी केकला तडे जाण्यास कारणीभूत असते ती म्हणजे जर तुम्ही केकला प्रॉपर सोकिंग केलं नाही तर केकला तडे जातात, कारण स्पंज जो असतो
तो क्रीम मधला मॉइश्चर पूर्णपणे सोक करतो आणि आपल्या केकला तळे जातात. त्यामुळे जर व्हॅनिला केक असेल तर त्याला सुद्धा सोकिंग व्यवस्थित झाली पाहिजे आणि व्हॅनिलापेक्षाही जास्त प्रॉपर सोकिंग लागते चॉकलेट केक स्पंजला. त्यामुळे व्यवस्थित सोकिंग करा आणि मग जो केक आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये बॉक्समध्ये पॅक करून स्टोअर करा. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी मी ज्या तुमच्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत जर तुम्ही व्यवस्थित या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक फॉलो केल्या तर आपल्या केकची जी होममेड केक्स असतात त्यांची सुद्धा शेल्फ लाईफ 3 ते 4 दिवस आरामात केक व्यवस्थित राहतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेकरीमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात त्यामुळे त्यांचे 5 ते 6 दिवस केक राहतात. परंतु तुम्ही जर कधी ट्राय केलं असेल तर ते केक खाताना सुद्धा चांगले लागत नाहीत जर ते केक शिळे झाले असतील. त्यामुळे आपण एक होम बेकर आहोत, नेहमी फ्रेश केक बेक करा आणि फ्रेश कस्टमरला सर्व करा. परंतु याही गोष्टींची काळजी घ्या की तुम्हाला तुमच्या केकची शेल्फ लाईफ कशी वाढवता येईल किंवा व्यवस्थित तुम्ही केक कशा पद्धतीने कस्टमरला हँडओव्हर करू शकाल. तर या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या. आय होप या व्हिडिओमध्ये मी जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे ती तुमच्या बेकिंगमध्ये नक्कीच तुम्हाला मदत करेल. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्यायला मात्र विसरू नका. व्हिडिओ फक्त बघू नका, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. कारण मी सुद्धा माझं नॉलेज तुमच्यापर्यंत शेअर करते आणि तुमची सुद्धा जबाबदारी आहे की तुम्ही सुद्धा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे हे नॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा ज्यामुळे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करते तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.